ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी द व्हॉइसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. वीज बिलाचा भरणा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या कृषी पंपांचा विद्युत पुरवठा महावितरणकडून खंडित करण्यात आलाय. शेती पंपांचा कापण्यात आलेला विद्युत पुरवठा जोडण्यात यावा यासाठी गेवराई विधानसभेचे भाजपाचे आमदार लक्ष्मण पवार हे महावितरण कार्यालयासमोर उपोषणाला बसलेत. दरम्यान शेतकरी एका पाठोपाठ एका संकटाशी दोन हात करत आहेत. त्यातच महावितरणकडून वीज बिलांच्या सक्तीच्या वसुलीसाठी शेतकऱ्यांची लाईट बंद करण्यात आली आहे. दरम्यान आमदार पवार यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. यातच आम्ही वीज संदर्भात मुख्यमंत्र्यांशी भेट घेण्यासाठी वेळ मागवला होता, मात्र मुख्यमंत्री मंत्रालयात नसल्यानं भेट होऊ शकली नसल्याचं पवार म्हटलेत. तर दुसरीकडे बीड जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा एकही आमदार नसल्यामुळे बीडमध्ये सक्तीची वीज बिलांची वसुली करा असे आदेश ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिलेत, असा आरोप देखील आमदार लक्ष्मण पवार यांनी केलेला आहे. पाहूयात. काय सांगाल की जेणेकरून शेतकऱ्याचं वीज कनेक्शन तोडलंय, आपण आमदार म्हणून या ठिकाणी बसलेला आहात, तर नेमकं शासनानं याची दखल घेत नाही का आणि शेतकऱ्याला ना हा त्रास होतो, याबद्दल काय सांगाल? नाही, आता आपण बघतो की 2 वर्षापासून आपल्यावर बरेच संकट आलेले आहे. कोरोनाची महामारी आली, त्यानंतर अतिवृष्टी मागच्या वर्षी झाली, यावर्षी सुद्धा अतिवृष्टी झालेली आहे. आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचं जे नुकसान झालेलं आहे किंवा जे काही माती खोलून गेलेली आहे, ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यांना अजून नुकसान भरपाई भेटलेलं नाही किंवा मदत भेटलेली नाही. शेतकऱ्यांकडे आज पिकंही गेलेले आहे आणि काय अनुदान किंवा विमा भेटलेला नाही, त्यामुळे आज वीज बिल भरण्याची परिस्थिती शेतकऱ्यांची नाही आहे. आणि त्यात परत जे काही शेतकरी वीज बिल भरतात, आता मागच्या दिवाळीच्या काळामध्ये काही शेतकऱ्यांनी वीज भरलं, त्यानंतर परत आता त्यांनी वसुली चालू केलेली, म्हणजे कुठेतरी जनसामान्यांना त्रास देण्याचा हेतू याच्यातून लक्ष देतं. आम्ही 2 वर्षात एकही अधिवेशनामध्ये एकही प्रश्न न घेतल्यामुळं आम्हाला हा प्रश्न उपस्थित करता आला. आम्ही प्रश्न मांडले पण आम्हाला उपस्थित म्हणजे प्रश्नोत्तराचा त्रासच नसल्यामुळं आम्हाला LAQ करता आला नाही किंवा त्याच्यावर चर्चा झाली नाही. दुसरी गोष्ट आहे, आम्ही मुंबईला सतत गेल्यानंतर मंत्रालयामध्ये मुख्यमंत्र्यांना भेटायची वेळ मागतो, पण मुख्यमंत्री कधीच मंत्रालयात नसल्यामुळे त्यांचीसुद्धा भेट होऊ घेतलेली शकलेली नाही आहे. आणि नितीन राऊत साहेबांना म्हणजे ऊर्जामंत्र्यांना ज्यावेळेस आम्ही हा विषय मांडला त्यावेळेस तर त्यांनी स्पष्ट त्यांच्या स्टाफला सांगितलं होतं किंवा बीड जिल्ह्यामध्ये आपल्याला काँग्रेसचा आमदार नसल्यामुळं तिथं काही लक्ष देऊ नका, जेवढी वसुली करता येईल तेवढी करा. आणि त्याच्यामुळं आपल्या बीड जिल्ह्यामध्ये आज शेतकरी ज्याला की MSME काहीच सुविधा भेटत नाही, त्याच्याकडनं आज बळजबरी वसुलीची मोहीम राबवून लोकांना त्रास द्यायची ह्या सरकारचा हेतू स्पष्ट दिसत आहे. आणि त्यांच्या निषेधार्थ आम्ही आज इथं धरणे आंदोलन बसलेलो आहोत. द व्हॉइससाठी सोमनाथ मोटेसह श्याम जाधव, गेवराई बीड.